नमस्कार मित्रांनो, आज 29 सप्टेंबर 2021, आज दिवसभरात आणि रात्री म्हणजेच येत्या 24 तासामध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो याविषयी ही छोटीशी अपडेट आहे. कोणत्या भागांमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, कोणत्या भागांमध्ये आज पावसामध्ये उघडीप होणार आहे, कोणत्या भागांमध्ये आज सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे, छोटीशी अपडेट आहे. एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. तर मित्रांनो, आपण काल सकाळच्याच व्हिडिओमध्ये माहिती दिली होती की आज महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे, तसेच पावसाचा जोर आज महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये कमी होण्याची शक्यता आहे. आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन 29 आणि 30 सप्टेंबरचा व्हिडिओ बघू शकता. चला तर सुरुवात करूया कोकण विभागापासून. कोकण विभागामध्ये मित्रांनो, पावसाचा जोर आहे तो जैसे थे राहण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये फक्त काही प्रमाणात आपल्याला कमी बघायला मिळेल, त्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर या सर्व भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर आपण हा भाग परिसर बघू शकता, पालघर, मुंबई आणि पालघरच्या आसपासचा परिसर, या परिसरामध्ये भाग बदलत मित्रांनो जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस शक्यतासुद्धा असणार आहे. जे काही चक्रीवादळ आहे ते आपल्याला सध्या गुजरातच्या आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळत आहे. त्याच्या प्रभावामुळे जे काही बाष्पयुक्त वारे अशा पद्धतीने आपला प्रवास करत आहे, त्यामुळे मित्रांनो हा जो परिसर आहे इगतपुरी, नाशिक वगैरे, नाशिकचा पश्चिमी भाग, तसेच सिलवासा वगैरे, गुजरातच्या लगतचा हा काही भाग किंवा गुजरातचा बराचसा भाग, या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला आजसुद्धा बघायला मिळणार आहे. दुपारपर्यंत या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे, त्यानंतर हळूहळू कमी होण्यास प्रारंभ होईल. त्याचबरोबर मित्रांनो, नाशिक आणि नाशिकचा आसपासचा परिसर, तसेच आपण स्क्रीनवर बघू शकता उत्तरी परिसर, नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्येसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला आज बघायला मिळेल. तर दुपारपर्यंत या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे. दुपारनंतर काही प्रमाणात हळूहळू पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद विभागामध्येसुद्धा काही जिल्ह्यांमध्ये आज आपल्याला पाऊस बघायला मिळेल, त्यामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या परिसरामध्ये सर्वसाधारणपणे 11-12 वाजेपर्यंत या भागांमध्ये पावसाचं वातावरण राहील. त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर ओसरत जाईल. तर इतरत्र मित्रांनो, बहुतांश भागामध्ये राज्यामध्ये सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे, त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या परिसरामध्ये, या जिल्ह्यांचा जो काही कोकण विभाग लगतचा भाग असणार आहे, या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता असणार आहे. इतरत्रही ठिकठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. तर बहुतांश भागामध्ये मित्रांनो सूर्यदर्शन तसेच वातावरण जे आहे ते मोकळं बघायला मिळेल. त्यानंतर औरंगाबाद विभागामध्ये उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड या भागांमध्ये सुद्धा सूर्यदर्शन बहुतांश भागामध्ये आपल्याला सकाळपासूनच बघायला मिळेल. तर औरंगाबाद, जालना, परभणी या परिसरामध्ये दुपारपर्यंत काही काही भागामध्ये पावसाची शक्यता. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावतीच्या काही भागामध्ये आज दुपारपर्यंत पावसाची शक्यता आहे. तर दुपारनंतरसुद्धा तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ठिकठिकाणी. तर बहुतांश भागामध्ये अमरावती विभागामध्ये सुद्धा सूर्यदर्शन, बहुतांश भागामध्ये वातावरण मोकळं होण्याची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. स्थानिक वातावरण निर्माण होऊन मित्रांनो कोठेही सर्वसाधारणपणे 1/4 ते 1/5 तासापर्यंत पाऊस पडू शकतो जोरदार, या ही गोष्ट लक्षात राहू द्या. नागपूर विभागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली या परिसरामध्ये सुद्धा मित्रांनो बहुतांश भागामध्ये सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. तसेच एकदम कडेचा जो परिसर आहे या परिसरामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही, कारण की हा जो प्रभाव आहे मित्रांनो, जे काही बंगालच्या उपसागरामध्ये दुसरं चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे, याच्या प्रभावामुळे हा पाऊस आपल्याला एकदम कडेच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. ठिकठिकाणी मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो. धन्यवाद, ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद, चला भेटूया अशा गुडसोबत. तोपर्यंत नमस्कार.